नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आणि आज आपण परत एकदा आहोत भिवापूर महाविद्यालयामध्ये इथे एक फ्लावर शोचं आयोजन करण्यात आलं आहे आणि इथे विविध प्रकारचे फुलं ठेवलेली आहेत कुंड्या लावून बी एम बी असं भिवापूर महाविद्यालयाचं सिम्बॉल बनवण्यात आलं आहे आणि ते दिसायला अतिशय सुंदर दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे इथे फुलं आपल्याला बघायला मिळतात आणि ह्या सर्व फुलांचं एक एक्झिबिशन एक शो इथे ठेवण्यात आला आहे फ्लावर शो आणि अशी कल्पना फक्त भिवापूर महाविद्यालयामधल्या स्टॉपला टीचर्सला आणि प्राध्यापकांना सुचू शकते या फ्लावर शो शोमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची फुलं बघायला मिळाले आणि औषधी सुद्धा बघायला मिळाल्या इथे तुळशीच्या झाडांनी एक राऊंड बनवण्यात आला आणि त्याच्या आतमध्ये पानफुटी कोरफड जास्वंद अशा ज्या औषधी वनस्पती आहेत त्या ठेवण्यात आल्या आणि त्याचं काय उपयोग आहे आपल्या जीवनामध्ये त्याच्याबद्दल माहितीसुद्धा देण्यात आली आणि हे सगळं एक्झिबिशन मुलांसाठी ठेवण्यात आलं होतं मुलांनी बनवलेल्या सुंदर सुंदर कुंड्या ज्याचं त्यांनी डेकोरेशन केलं आहे अशा सुद्धा इथे ठेवण्यात आल्या होत्या आणि याचा सर्वाचा उपयोग आपल्या जीवनामध्ये काय आहे हे शाळेतल्या मुलांना कॉलेजच्या मुलांना कळावं यासाठी त्यांना या एक्झिबिशनमध्ये सगळ्यांना बोलवण्यात आलं आणि त्याचं महत्त्व सांगण्यात आलं तर इथे तुम्हाला खूप सुंदर सुंदर फुलं बघायला मिळतील ही सर्व फुलांची झाडं आपल्या मनाला अतिशय आनंद देत होती आणि ते बघून आपल्याला खूपच प्रसन्न वाटत होतं एक्झिबिशन ये, मध्ये येणारे सर्व लोक फुलं बघून खूप आनंदी दिसत होते आणि इथे झाडांना द्यायसाठी खतंसुद्धा विकण्यात येत होती जर तुम्हाला तुमच्या घरच्यासाठी फुलझाडं किंवा खतं घ्यायची असतील तर ते आपल्याला घेतासुद्धा येत होती तर असं सुंदर फुलांचं रंगीबिरंगी फुलांचं आणि सुहासिक फुलांचं एक्झिबिशन इथे लावण्यात आलं होतं आणि ते बघून आपलं मन अगदी तृप्त होत होतं तर या फुलांच्या निमित्ताने एक कविता मी इथे सादर करीत आहे गुलाब फुलांचा रंग गुलाबी हा प्रेम संदेश पसरवी भाग्यतयाचे बलवान फुलांचा राजा शोभतो छान सोनचाफा कनक कांती पाकड्या फुलती लंबा कृती मोहक सुहास अवती भवती आपुलकीचा संदेश देती लपून बसला हिरवा चाफा फना उगारुनी सांगे जनाला धुंद सुगंध धनलक्ष्मीचा सन्मान करावा मांगल्याचा प्रफुल अस्ती सदा फुली सदा सर्वदा राहा समाधानी शुभ्र रंगाचा मोगरा फुलला पाकड्यांनी विद्याविभूषित झाला शुभ अशी अबोली रंग साजरी गोजरी देवचाफा अंगणी पसरला सर्वांच्या मनी आनंद भरला इवली इवली फुले बकुडीची मंद मधुर सुहासाची अशी ही जाई जुई चमेली सौख्यसुमने घेऊन आली रात्रीच्या वेळी रात मार्ग दाखवीत दरवडत आली पिवळी पिवळी शेवंती करी सजल स जनांची उन्नती ईदरंगी कृष्ण कमळ सुहासाने मन होई निर्मळ चिखलात उमलले कमळ पंख पसरले शुभ्र धवल लाल रंगाची जास्वंदी गणरायाची आवडती तर भिवापूर महाविद्यालयामधला हा फ्लावर शो आणि मी ऐकवलेली कविता ही तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची ब्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद